Hi everyone, today I will explain the concept that is basic operations that we perform on a linked list. Okay, so last lecture I explained the implementation of linked list, okay, using C++ programming language. Okay, so here today I will explain the concept that is operation, basic operations, okay, how to insert, how to delete, how to display and search and delete. Okay, so insertion, deletion, display, search, and actually reverse. Okay, actually the reverse operation. Okay, so these are the such some operations. Okay, so I today explain these operations, how you can perform these operations on a linked list. मग आपल्याला आज बघायचं आहे लिंक लिस्टमध्ये एखादी नोड, म्हणजे जे काही नोड्स आहेत, म्हणजे लिंक लिस्ट आहे, लिंक लिस्टमध्ये एखादं नोड तुम्हाला इन्सर्ट करायचं असेल, डिलीट करायचं असेल, किंवा ते तुम्हाला बघायचे असतील, किंवा ते शोधायचे असतील, किंवा ते रिवर्स करायचे असतील, तर ही ऑपरेशन्स कशी करायची याच्याविषयी थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, फर्स्ट वन इज इन्सर्शन ऑपरेशन. इन्सर्शन ऑब्विसली मीन्स वी आर ॲडिंग अ न्यू नोड टू द लिंक लिस्ट. सो हियर okay, this is also one kind of activity. So here I am shown this activity using a diagram. So first create a node using the same structure and find the location where it is to be inserted. Okay, ita baka ita tumhala pahile mel ita already ha samja ha ek node ahe, ha dusra node ahe, yacha madhe ya doganchya madhe aplyala ha node insert karayacha ahe. ओके, हा जो न्यू नोड आहे, हा न्यू नोड तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे. ओके, तर समजा हा तुमचा जो आहे, ओके, समजा हा ए आहे आणि हा समजा बी आहे, हा सी आहे समजा. ओके, तर हा ए आहे आणि हा सी आहे समजा, आणि हा तुमचा न्यू नोड टार्गेट नोड आहे समजा. ओके, जर तुम्ही बी असं नाव द्या वाटल्यास, ओके, हा टार्गेट नोड आहे. तर हे जेव्हा तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही ते कशाप्रकारे करू शकताय. ओके, तर ते करण्यासाठी आपल्याला काय बघा, इथं हा ह्याचा नेक्स्ट कुठं दाखवला आहे, एचा नेक्स्ट, ही हा लेफ्ट आहे आणि हा राईट आहे, बरोबर आहे का. हा लेफ्ट साईडचा नोड आणि हा राईट साईडचा नोड आहे. तर लेफ्ट साईडचा नोडचा जो नेक्स्ट आहे, किंवा एचा जो नेक्स्ट आहे, ओके, तो कुठं दाखवला आहे, पण सीचा किंवा राईट साईडचा जो आहे, ओके, त्याला त्याचा ॲड्रेस स्टोअर करतो. इथं आपल्याला तेच बदलायचं आहे. इथं काय करायचं आपल्याला, ओके, तर ह्याचा जो नोड आहे, म्हणजे हा न्यू नोडचा नेक्स्ट जो आहे, हा काय करायचा आपल्याला, सी घ्यायचा आहे, म्हणजे राईट साईडचा जो आहे, हा राईट साईडचा नोड आहे तो घ्यायचा आहे. आणि हा जो ए आहे, म्हणजे लेफ्ट साईडचा जो नेक्स्ट आहे, तो आपल्याला काय करायचा, हा जो टार्गेट नोड आहे आपल्याला तिथं त्याच्याशी पॉईंट करायचा आहे. म्हणून बघा इथं ऑपरेशन्स कशाप्रकारे होते करता येतं, इथे दिले बघा. ओके, न्यू नोडचा नेक्स्ट हा इंडिकेट करतो काय, राईट नोड. ओके, न्यू नोड म्हणजे कोणता, हा न्यू नोड आहे, हा न्यू नोडचा नेक्स्ट, हा न्यू नोडचा नेक्स्ट, हा पॉईंट कोणाला करावा, त्यानं राईटचा नोडला, म्हणजे हा राईटचा नोड आहे ना, ह्या राईटच्या नोडला तो हा काय करणार, पॉईंट करणार, बरोबर आहे. ओके, आणि हा लेफ्टचा जो नोड आहे, इथे दिले बघा, लेफ्टचा नेक्स्ट, या लेफ्टचा जो नेक्स्ट आहे तो काय करायचा, हे न्यू नोडला द्यायचा, हा न्यू नोडला इथे द्यायचा, बरोबर आहे का. आणि हे साहजिकच का होणार, इथं कॅन्सल होणार आहे, कारण हे जो लेफ्टचा नेक्स्ट म्हणजे न्यू नोड आला, आणि न्यू नोडचा जो काय नेक्स्ट आहे तो कुठला आला, राईटचा जो नोड आहे, ओके, त्याला आला, म्हणजे ॲटोमॅटिकली हे काय कॅन्सल झालं. ओके, आणि इन्सर्शन ऑपरेशन आपलं काय झालं, सक्सेसफुल झालं. ओके, परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो बघा मी. ओके, तर हा तुमचा जो नोड आहे, हा लेफ्टचा आहे, हा राईटचा आहे, हा न्यू नोड आहे, हा समजा बी आहे, ओके, हा न्यू नोड. तर तुम्ही काय करताय, न्यू नोड, हा न्यू नोड, बरोबर, न्यू नोडचा नेक्स्ट, या न्यू नोडचा नेक्स्ट काय काय करतं, त्याला राईटच्या नोडला आपण येत आहे, ह्या न्यू नोडचा नेक्स्ट म्हणजे कोण, हा राईटचा जो आहे त्याला त्याचा ॲड्रेस स्टोअर करणार आहे. आणि काय करणार आहे, ओके, म्हणजे ही इथं लिंक आली बघा, इथं जोडलेली दाखवली. ओके, आणि लेफ्टचा नोड म्हणजे कोणता, हा लेफ्टचा, हा लेफ्टचा नेक्स्ट म्हणजे कुणाला अटेंड करणार तुम्ही, या बीला, बीला म्हणजेच कुणाला, न्यू नोडला, म्हणजे इथे दिले बघा, लेफ्टचा नेक्स्ट, ह्या लेफ्टचा नेक्स्ट कुणाला देत आहे तुम्ही, न्यू नोडला, म्हणजे न्यू नोड म्हणजे कोण, हा बी, ह्याला अटॅच करत आहे, बरोबर आहे. ओके, सो दिस इज द इन्सर्शन ऑपरेशन, दिस इज वन ऑफ द बेसिक ऑपरेशन दॅट इज टू बी परफॉर्म ऑन द लिंक्ड लिस्ट.
next one. Okay, means after performing this operation, it look like this one. This is the left side, this is the right side, and this one is a new node. Okay, or it is a it is a B, and this one is a sorry, this one is the B, and this one is the C. Okay, ha A, ha B, and ha C. Okay, पुढचं बघा डिलिशन ऑपरेशन. ओके, सो डिलिशनमध्ये काय होतं बघा, आपल्याला डिलिशन करायचं आहे, डिलीट करायचं आहे एखादा नोड आपल्याला डिलीट करायचा आहे, तर त्यासाठी ओके परत डिलीट करताना सेम हा लेफ्ट समजा, हा राईट समजा, ओके, आणि हा टार्गेट नोड याला बी समजलं तरी चालेल. ओके, तर इथं काय करतो बघा आपण, वेन वी आर परफॉर्मिंग द डिलिशन ऑपरेशन. ओके, सो here first we have to locate the target node that is to be removed, okay, using a searching operations or searching algorithm. जो आपल्याला डिलीट करायचा आहे, ओके, तो आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागेल काय डिलीट करायचं आहे. शोधल्यानंतर मग आपण ते पण डिलीट करणार आहोत, तर इथंपर्यंत शोधावं लागेल. समजा हा नोड तुम्हाला डिलीट करायचा आहे, डिलीट करायचा आहे, तर साहजिकच आपण काय करणार आहोत, हा लेफ्टचा जो नेक्स्ट आहे तो आपण काय करणार आहोत, राईटला आपण कनेक्ट करणार आहोत. बरोबर आहे का, लेफ्टचा जो आहे, कारण हे काढणार ना हे इथे द्यायला पाहिजे आपल्याला, म्हणून इथे दिली बघा लेफ्ट नोड. हा लेफ्ट नोडचा नेक्स्ट हा काय करतो, टार्गेट नोड. ओके, हा टार्गेट नोडचा नेक्स्ट लेफ्ट नोड बघा, लेफ्ट लेफ्ट नोडचा नेक्स्ट हा लेफ्ट नोडचा नेक्स्ट आहे. ओके, तोच जो आहे तो आपण कुठं पॉईंट करतो, टार्गेट नोडचा नेक्स्ट. हा टार्गेटचा नेक्स्ट कुठं आहे, हा आहे. बरोबर आहे का, म्हणजे लेफ्टचा नोड आपण काय करतो आहे, आपण टार्गेटचा नोडचा नेक्स्ट आहे, टार्गेट नोडचा जो नेक्स्ट आहे इथं आहे, ओके, हा पॉईंट करतो आहे, तोच आपण कोणाला देणार, लेफ्टच्या नेक्स्टला. म्हणजे ॲटोमॅटिकली हे इथे कुठं झालं, इथं असाईन झालं. ओके, हे ऑपरेशन इथे दिसतं बघा तुम्हाला, इथे केले बघा, हे इथून दिले बघा, अशा प्रकारे जेव्हा लेफ्टचा नोडचा नेक्स्ट या लेफ्टचा नोडचा नेक्स्ट, ओके, आपण काय करतो आहे त्याला काय करतो आहे, टार्गेट नोडच्या नेक्स्टला. टार्गेट नोडचा नेक्स्ट कोण आहे, टार्गेट नोडचा नेक्स्ट फोन हा आहे. ओके, हे ह्याला अटॅच करतो आहे, इथे दिसतं बघा तुम्हाला. ओके, ते ऑपरेशन इथे केलं आहे, इथे केलं आहे. ओके, ते झालं. आता ते केल्यानंतर ओके टार्गेटचा जो नेक्स्ट आहे इथे केलं आहे बघा, आता टार्गेटचा हा पण नेक्स्ट इथेच पॉईंट करतो आणि हा पण इथेच झाला, हे आपल्याला काढून टाकायला पाहिजे ना, हा नेक्स्ट इथला हा करतो आहे तो, त्यासाठी टार्गेट नोडचा नेक्स्ट आहे तो नल केला. ओके, म्हणजे टार्गेट नोडचा नेक्स्ट इथं हा नल केला आपण. ओके, तेच इथे केले बघा, हा आपण नल केला आहे. ओके, हा नल केला आहे, हा इथं आपण आणला आहे. ओके, हा ओके, तर त्यामुळे काय झालं, साहजिकच हा तुमचा लेफ्ट होता आणि हा तुमचा काय राईटचा, म्हणजे लेफ्टचा आणि हा राईटचा, हा मधला इथं नल केला आपण. ओके, इथला हा जो आहे ओके नल केला. ओके, साहजिकच हा इथं कनेक्ट झाला, हा लेफ्ट जसं इथे दिसतोय बघा, हा लेफ्ट इथं आणि हा राईट, राईटचा शेवटचा इथं काय नाही झाला, आता हा आहे तसा नल आहे. ओके, म्हणजे आपण काय केला, इथला हा मधला काढून टाकला. नेक्स्ट ऑपरेशन इज दॅट इज द रिव्हर्स. ओके, रिव्हर्स मीन्स ओके हियर वी आर मेकिंग द लास्ट नोड ओके ॲज अ फर्स्ट अँड फर्स्ट ॲज अ लास्ट. सो वी आर ट्रॅव्हलिंग टू द एंड ऑफ द लिस्ट. फॉर दॅट वी शूड बी ओके पॉइंटिंग टू द फर्स्ट नल. नाव देन वी शॅल मेक इट टू द इट्स प्रिव्हियस नोड. ओके, तर बघा इथं आपल्याला जर ते करायचं असेल की रिव्हर्स करताना साहजिकच आपल्याला शेवटाकडून आपल्याला मागं यायला पाहिजेत. ओके, तर त्यासाठी हे ऑपरेशन्स करताना बघा, ओके, आपण पहिल्यांदा शेवटी गेलो जिथे नल आहे, म्हणजे इथं नल आहे, नेक्स्ट पॉईंट करतो नलला, ते म्हणजे शेवट झालं. ओके, हे करताना आपल्याला काय करायला पाहिजे, तर रिव्हर्स करायचं असेल तर ह्याचा जो नेक्स्ट आहे, शेवटचा जो नोड आहे त्याचा जो नेक्स्ट आहे, हा नल न करता तो काय करायला पाहिजे आपल्याला, ओके, प्रिव्हियसला, प्रिव्हियसचा जो काय आहे, म्हणजे हा लेफ्टचा समजा आणि हा राईटचा, तर राईटचा जो नेक्स्ट आहे तो लेफ्टच्या ओके लेफ्टच्या नोडला काय करायला आपल्याला त्यानं त्याचा ॲड्रेस स्टोर करायला पाहिजे, त्याला पॉईंट करायला पाहिजे. म्हणून मग इथे केलेलं आहे ते, इथून आपण दिले बघा ऑपरेशन इथे केलं आहे. ओके, ह्या प्रकारे व्हायला पाहिजेत. आणि जो शेवटचा नोड असेल, ओके, शेवटचा नोड असेल, ओके, तो जो काय असेल, ओके, त्याचं जे ऑपरेशन असेल त्याचा त्याचा जो नेक्स्ट असेल तो नल पॉईंट व्हायला पाहिजेत. जे इथे केले बघा, ओके, हा इथून इथं आला, जो इथून इथं होता तो इथून इथं आला, आणि ह्याचा पुढचा काय दाखवला आहे बघा, नल. ह्याच्यापुढं काय काहीच नाही आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि इथं हा काय करतो आहे आपल्याला, हेड म्हणून आपल्याला जायला पाहिजे. हेड का, कारण हेड काय स्टोअर करतो आहे, सुरुवातीच्या नोडचा ॲड्रेस स्टोअर करतो आहे. सगळ्यात पहिला जो नोड आहे त्याचा ॲड्रेस स्टोअर करण्याचं काम कोण करतं, हेड.
त्यामुळे हे हेड ते इंडिकेट करतं, हेड ते इंडिकेट करतं, लक्षात ठेवा. ओके, तो आपल्याला घ्यायला पाहिजे. ओके, ह्या प्रकारे हे रिवर्स ऑपरेशन होते. ओके, तर मी इथे काही ऑपरेशन तुम्हाला सांगितलेत बघा, इन्सर्शन, डिलिशन आणि रिवर्स ऑपरेशन तुम्हाला मी सांगितलेले. ओके, डिस्प्ले ऑपरेशनमध्ये काय होतं, ते वन बाय वन बाय वन ते ऑपरेशन प्रत्येक नोड काय करतं ते शो करत जातं. ओके, तर ह्या प्रकारे हे ऑपरेशन्स आहेत, बेसिक काही ऑपरेशन्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत. ओके, तर ह्या बेसिक ऑपरेशन्समध्ये, ओके, बेसिक म्हणजे मूलभूत ऑपरेशन्स आहेत, वेर वी आर परफॉर्मिंग इन्सर्शन, डिलिशन, ओके, रिवर्स, ओके, अँड डिस्प्ले.